चाळीसगावचं मन्याड धरण 48% भरलं. चाळीसगाव तालुक्यातील 22 अधिक गावांना धरणातून सिंचनाचा तसंच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा. सातारा जिल्ह्यातील कोयना धरण 100% भरलं. कोयना धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं सिंचनासह वीज निर्मितीची वर्षभराची चिंता मिटली. वैभव देशमुख यांनी टिपलंय कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाचं विहंगम दृश्य. गणेशोत्सवादरम्यान मुंबई पोलिसांना नाचण्यास मनाई. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे आदेश. वर्दीवर पोलीस कर्मचारी नाचताना आढळल्यास कारवाई होणार. मराठवाड्याला वैतरणा खोऱ्यातून पाणी देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. उल्हास नदी आणि वैतरणा नदीच्या खोऱ्यातून पाणी मिळणार. नदीजोड प्रकल्पासाठी 61.52 कोटी निधी. वाशिम जिल्ह्यासह रिसोड मालेगाव मंगरुळपीर तालुक्यात मध्यरात्री पावसाची हजेरी. सततच्या पावसामुळे नदी नाले तुडुंब.